जयश्री चक्रधरा स्वामी चक्रधरा जयश्री चक्रधरा स्वामी चक्रधरा ज्ञान सकल सकलजीवंसा तू देवा परमेश्वरा स्वामी चक्रधरा जयश्री चक्रधरा स्वामी चक्रधरा ही सामूहिक प्रार्थना झाली आचार्यांनी हात जोडून परमेश्वराची प्रार्थना केली व समोरच्या श्रोत्यांना हात जोडून दंडवत केला सभा नतमस्तक झाली दंडवत हो म्हणून पाठज्ञांनी दीर्घ स्वरात दंडवत म्हटला व विषयाला अनुरूप गीतेचा एक श्लोक म्हटला आचार्यांनी अर्थ सांगितला पाठज्ञांनी एक लीळा वाचली आचार्यांनी लिळेचा हेतू शब्दार्थ भावार्थ व हो, तत्व तत्त्वार्थ सांगून लीळेतील श्री चक्रधरांचं अलौकिक चित्र साकार केलं नंतर विनम्र भावाने आपलं मनोगत व्यक्त केलं मला सांभाळून घ्या अशी विनंती केली आणि महावाक्याचा प्रकरण व सांगत असे जे म्हणाले आरतीची नजर सभेतल्या बसलेल्या पुरुष मंडळीत सागरला शोधत होती आलाच नसेल का की गाडीच लागली नसेल महावाक्याचा विषय समजून घेण्यासाठी मला त्याची मदत हवी होती कदाचित त्याला उपदेश नसल्याचं कुणाला कळलं असेल तर त्याला ऐकायला म्हणाई तर केली नसेल ना अधीर झालेल्या आरतीची नजर त्याला शोधून काढत थकली होती शेवटी मंडपाच्या बाहेर अचानक तिला सागर दिसला आणि आरतीच्या चे चेहऱ्यावर समाधान झळकलं आचार्यांनी आपल्या सुमधुर आवाजात प्रकरणवत सांगायला सुरुवात केली होती महावाक्याला उघड दोन प्रकरणं आहेत तिसरं प्रकरण मांडलं तर ते सरस्वती नदीसारखं गुप्त आहे भांडारेकारांना महावाक्य सांगितल्याचा उल्लेख नाही त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही सोळा वर्षे सन्निधान पण देवासोबत तात्विक संवाद नाही तरीही सर्वज्ञ भांडारेकारांचं तोंड भरून कौतुक करताना दिसतात भांडारेकारांना परमसिद्धांत कळला नाही असं म्हणता येईल का चार पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण त्यांना कळालं म्हणावं तर लेखी स्वरूपात तर कुठेच उल्लेख नाही असं कुणाला वाटेल पण त्यांनी म्हटलेल्या विंगळुका विंगुळिका स्तोत्रात त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या जाणिवेची आपल्याला कल्पना येते माहीम भट्ट व नागदेवाची प्रकरणाची गंगा व यमुना दिसते पण भंडारेकारांची सरस्वती नदी दिसत नाही लीलाचरित्राला ते ठाऊक नाही भागवतात जीवनमुक्ताचं लक्षण शोधणारा हा भक्त एकाच पानावरचे मागील फांके पहा हे सर्वज्ञांचे तीनच शब्द ऐकतो व त्या पानावर ते लक्षण त्याला दिसतं आता मागच्या दिशेला पाहतो व साक्षात जीवनमुक्त दयाघनाला निळभट्ट पाहतो त्याने महावाक्य वाचले नाही तर पाहिलं जीव प्रपंचात नसलेला हा सौंदर्यादी गुणाने अलंकृत धर्मस्वरूपाची सर्व शक्तियुक्त परमेश्वर असल्याची त्याला प्रचिती आली महावाक्यातले अर्थ शब्दांना सोडून निळभट्टांपर्यंत जाऊन पोहोचले नागदेव माहीमभट्ट तरी देवाकडे गेले तुम्ही आम्ही महावाक्य ऐकायला कुठल्या तरी बाबांकडे जातो पण महावाक्य स्वतः दिवानेच भट्ट भांडारेकाराला घरपोच केले मागील फांकी पहा जणू या तीन शब्दांनीच दिशा दाखवली व वा महावाक्य सांगणाराच भांडारेकाराच्या जवळ गेला आणि भांडारेकारांनी आपला अंतिम श्वास शेवटी त्याच्या हवाली केला प्रस्तुत दोनच प्रकरणांचा आपण विचार करू लिळा क्रमांक उत्तरार्ध एकशे चाळीसमध्ये सर्वज्ञांनी माहीम भटांना प्रथम हे थोरलं प्रकरण सांगितलं पण ते अर्धवटच म्हणजे फक्त पाचच सूत्रे सांगितली त्यानंतर लीळा क्रमांक उत्तरार्ध सहाशे तेहतीस या लीळेत भट्टोबासांना नवसूत्री महावाक्य पाठार्थासह सांगितलं नागदेव व माहीम भट्ट या दोघांनाच घडवणं महत्त्वाचं होतं कर्तबगार माणसं काळजीपूर्वक तयार करावी लागतात महावाक्याचं ज्ञान हे खरं तर दोषवंतांना गुणवंत करण्यासाठीच आहे महंत दोष नासून महंत गुणांची वाढ करतं यातच तर नाव महावाक्य आहे आणि माहीम भट्ट व नागदेवांसारखे गुन्हेगार कोणीच नव्हते एक हातात तलवार घेऊन दरडेखोर झाला व दुसऱ्या हातात मशाल घेऊन विद्वानांना अपमानित करत सुटला म्हणून मला महावाक्य हा विश्वशांतीचा महामंत्र वाटला देवाने ही दोन माणसं घडवली एकाच्या हातातली मशाल काढून त्याच्या हातात मराठीतला पहिला ग्रंथ लीलाचरित्र लिहिण्यासाठी लेखणी दिली व नागदेवाच्या हातात ती तलवार काढली व त्याच्या हाती पंथाचं आचार्यपद सोबवलं अतिरेकी प्रवृत्तीला आळा घालण्याचं सामर्थ्य या महावाक्यात आहे महावाक्य हे दोन आयांचं तेजस्वी बाळ आहे गुणवान शक्तिवान व धर्म धर्मवान असलेलं हे महावाक्य म्हणजे लखलख नारा कोहिनूर हिरा आहे श्रीकृष्णाला दोन आया होत्या तसं महावाक्याला ठळक दिसणारी दोन प्रकरणं आहेत दोन लीळांशी त्यांचं नातं आहे पहिल्या लीळेने मशाल विजवून माहीम भट्टांच्या पायातले गवताचे तोडे तोडले व दुसऱ्या लीळेने नागदेवातला नाग, नाग काढून टाकला व त्यात फक्त देव शिल्लक ठेवला आसुरी संपदेकडून दैवी संपदेकडे नेणाऱ्या महावाक्याचा प्रकरणवश आता स्वामी सर्वज्ञांच्या भाषेत सांगत आहोत भटा परमसिद्धांत कथन सर्वज्ञे म्हणितले वाण अरे या तुमचे परमसिद्धांत असे तो तुम्ही आपुला परमसिद्धांत जाना का भटी म्हणितले जीजी नेने सर्वज्ञ म्हणितले हां गा जाना मा नेने कैसे म्हणत असा भटी म्हणितले जीजी गोसावी जाणवी ती तरी जाने न ते गोसावीची सांगावी जी सर्वज्ञ म्हणितले चैतन्यापर वस्तू एका आती ते चक्राख्य देवता पा अव्यक्तपर वस्तू एका आती ते व्यक्तिमंत होय मग आपुलिया व्यक्ता व्यक्ताचे ज्ञान करी परावराचे ज्ञान करी साध्याची या प्राप्ती साधन निवडते ऐसा परसिद्धांत जाणी जाणिजे पराचा अंती सिद्धी एका आती तो तुमचा सिद्धांत गा यावर गोसावी महावाक्य पाठार्थ सहित निरोपिले हस्तीचा दृष्टांत निरोपिला आणि परावराचे सिद्धांत बहुत निरोपण केले आणि म्हणितले ऐसा परम सिद्धांत तो तुम्ही आपुला जाणावा किंगा मगभट्टी हो काजी म्हणून दंडवत घातला श्रीचरणा लागली पाठांगणाने प्रकरणवश लयबद्ध आवाजात वाचून दाखवला पाठांगणाच्या स्वराने मनाची एकाग्रता साधली तानपुराच्या सुरात सुर मिसवून ओंकाराच्या ध्वनीने जे भावतरंग निर्माण होतात तसंच पोथीतलं नाद माधुरी असतं आचार्यांनी त्यातल्या शब्दार्थाची फोड करून सांगितली पाठांगणाने दीर्घ दंडवत म्हटला व पोथीचा पहिला अवसर संपला